प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दिभा पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागातर्फे 5 कोटी रुपयांची घोषणा. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, पर्यटन, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शनिवारी येथे केले. ते महारोजगार मेळाव्यात बोलत होते. भूमिपुत्रांचे दैवत स्वर्गीय दिभा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग, लोकनेते दिभा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सर्वपक्षीय कृती समिती, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते दिभा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे डी तांडेल, भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उद्योजक जय एम म्हात्रे, गुलाब वझे, दीपक म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महारोजगार मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लोकनेते दिभा पाटील यांनी जनतेसाठी खूप काही केले आहे. त्यांचे महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. ते लक्षात घेता त्यांची संघर्ष गाथा संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये विविध नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्या मिळणे स्थानिकांचा हक्क आहे. त्यासाठी येथे 30 दिवसांच्या आत स्किल सेंटर उभे करू, असे सांगून राज्यात नवे सरकार आल्यानंतर 700 पेक्षा जास्त रोजगार मेळावे महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले. आज पनवेलमध्ये मेळावा होत आहे. येथे बेरोजगार उमेदवारांना नोकरी रोजगारासाठी महसूल अधिकारी सर्व माहिती देतील. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्वयंरोजगारासाठी कर्ज हवे असेल तर आमची जबाबदारी आहे की त्यासाठी योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ते मिळवून देणे. या मेळाव्यानंतर नंतरही तुम्हाला जे काही सहकार्य हवे असेल ते आमचे दोन्ही आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी करतील, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी लढा उभारण्यात आला होता. त्या अंतर्गत झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत मीही आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करू, असे मंत्री लोढा यांनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी लोकांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे अशी मागणी केली. सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की लोकनेते दिभा पाटील यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. जनतेचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी वेळोवेळी आवाज उठविला. लोकनेते दिभा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे याकरिता समस्त भूमिपुत्रांनी ऐतिहासिक लढा दिला आणि त्याला यश येऊन या विमानतळाला राज्य सरकारने दिभांचे नाव देण्याचे जाहीर केलेले आहे. आता समितीमार्फत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. कृती समितीचे सल्लागार व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश बालदी यांनीही विचार व्यक्त करून उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या. जे डी तांडेल यांनी सर्वांचे आभार मानले. मी जे आपले आमदार महेश बालदी साहेबांनी सांगितलं की आपण इथे जे एअरपोर्ट उभारत आहे तिथे आपण याचे मुलासाठी पनवेल तालुक्याच्या मुला मुलीसाठी स्किल सेंटर उभा केला पाहिजे आणि त्याचे ते एअरपोर्टमध्ये जे काही जॉब हवा आहे एअरपोर्टमध्ये फक्त
पोर्टर नोडल चा जॉब नहीं है, एक पोर्ट मध्ये रिसेप्शनिस्ट पण जॉब आहे, एक पोर्ट मध्ये स्टोर कीपर चा पण जॉब आहे, एक पोर्ट मध्ये मॅनेजर चा जॉब आहे, आणि तुमचा हक आहे ते जॉब तुम्हाला मिळाला पाहिजे। म्हणून आम्ही लगेच एक 30 दिवसाचे आत तिथे स्किल सेंटर उभा करू, आणि आपले असते बालदी साहेब आणि प्रसाद ठाकूर जी दोघांना मी निवेदन करू की तुम्ही एक 30 दिवसाचे आत डिपार्टमेंट तुम्हाला फक्त तुम्ही जगह नक्की करा, 30 दिवसाचे आत सगळं उभा करू, टीचर वगैरे सर्व खर्च डिपार्टमेंट देईल, आणि आपण ते चांगली रीते हे सर्व जे गुण आहे त्याने त्याच्या नाव नंबर आपल्याकडे असेल तो प्राइटीवर त्याने इन्फॉर्म करा की आम्ही असा कोर्स ओपन केला, ते आपला भरोसावर इथे आलेला आहे। तो प्राइटी तयार येते नंतर कोणी आलं त्याला पण शिक्षण द्या, आणि त्याशिवाय आता प्रसाद ठाकूरजी साहेबांनी पण सांगितलं, आपले जगन्नाथ पाटील साहेबांनी सांगितला, पूर्वी दशदादा पाटील साहेबांनी सांगितला होता की जे काही ते मोठा आंदोलन झाला होता ते आंदोलनमध्ये जे काही पॉलिटिकल केसेस झाले होते ते पॉलिटिकल केसेस जे विड्रॉल कमिटीमध्ये मी पण आहे, तर तुम्ही मला सर्व डिटेल द्या, मी प्रमाणिकपणे प्रयत्न करायचे सर्व केसेस कसा विड्रॉ होईल ते प्रयत्न करू। नाद इथे यायलापूर्वी मला मी काल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दोघांशी बोललो, त्याने जे त्याने मला सांगितलं की आज लोकनेता दिबा पाटील साहेबांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे, म्हणून तुम्ही सरकारच्या वतीने तिथे घोषणा करा की इथे आपण पनवेल तालुक्यामध्ये या ठिकाणी दोघेही आमदार सांगतील या ठिकाणी माननीय दिबा पाटीलच्या नामाचा एक म्युझियम उभा करू, आणि त्या दिबा पाटील साहेबांचे संघर्ष करता त्याने या लोकांसाठी काय काय केला, त्याने पूर्ण मानवतेसाठी काय काय केला ते संघर्ष गाथा आपण एक पेंटिंग मध्ये आणि लाईट अँड साऊंड शो मध्ये तुम्ही नक्की करा कसा करायचा, आणि त्यासाठी पर्यटन विभागातर्फे मी आज 5 करोड रुपयाची घोषणा करतो की आपण 1 महिन्याचे आज तुम्ही जमीन शोधून द्या, आपण तिथे काम सुरू करू। आता जे काही आपण नामासाठी सांगितलं दशरथ पाटील साहेब आपले मनाची जे काही भावना मी समजू शकतो, पण तुम्ही विश्वास ठेवा आम्ही प्रमाणिकपणे तुमच्या बरोबर आहे, आणि हा एअरपोर्टचा नाम परम आदरणीय माननीय दिबा पाटील साहेबांचे नावावर जे होणार आहे आणि ते लवकर होणार आहे ते महाराष्ट्र सरकारच्या धोरणाने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोघांनी सांगितलं आहे, आणि ते दोघांचे आजूबाजूला जे काही राम लक्ष्मण फिरत आहे ते दोन्ही राम लक्ष्मण इथे बसलेले आहे, महेश बालदी साहेब आणि प्रसाद ठाकूरजी, ते कोणाने तिकडे जाऊ देणार नाही, त्याही नावर ते घोषणा होईल। परत एक वेळा जे काही विद्यार्थी सर्व आलेले आहेत त्यांचे स्वागत करतो। मी एवढी मागणी करतो की या दिवशी की साहेब ज्या विमानतळाला आम्ही संघर्ष केला आणि तुम्ही नाव दिलं त्याच्याकरता मी सर्वप्रथम राज्य सरकारचा आभार आणि अभिनंदन करतो की तुम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं। दुसरी माझी मागणी अशी आहे साहेब की ज्या एअरपोर्टमध्ये अनेक स्किल्ड आणि अनस्किल्ड जॉब येतात, एक एअरपोर्ट 1% GDP राज्याचं वाढवतं असं एवढं एअरपोर्टचं महत्त्व असतं, पण त्या ठिकाणी माझ्या इथल्या तरुणांनाही काम मिळावं याच्याकरता पोर्ट रिलेटेड ज्या ज्या ॲक्टिव्हिटी असतील त्यांचं ट्रेनिंग हे अजून पुढच्या वर्षी December 8 पर्यंत येणार आहे, टर्मिनल चालू होणार आहे मार्च किंवा एप्रिलमध्ये, 24 डिसेंबर किंवा मार्चमध्ये तिथे कार्गो चालू होणार, तेव्हा याच्याकरता जे जे स्किल लागतं त्या त्या स्किलचं ट्रेनिंग हे माझ्या इथल्या तरुणांना आत्ता द्यावं, आणि त्याला अदानींशी बोलून किंवा त्या एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलून त्यांना जे जॉब हवे त्याप्रमाणे ट्रेनिंग देऊन माझ्या इथला प्रकल्पग्रस्त स्थानिक तरुण एअरपोर्ट होण्याआधी ते ट्रेनिंग घेऊन सज्ज राहील आणि त्याच्या हाताला जॉब मिळेल हीच खरी श्रद्धांजली राहील, हे त्याचं पुण्यस्मरण राहील, ही माझी इथे आग्रही मागणी आहे। मी सुद्धा या कृती समितीचा कार्याध्यक्ष या नात्यानं माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की या कामी आपणही आम्हाला सहकार्य करावं। आज या ठिकाणी या पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी आल्या, आतापर्यंत 45 वेगवेगळ्या कंपन्या शासकीय महामंडळ यांनी इथं रजिस्ट्रेशन केलंय, आणि आपण सर्व जे उमेदवार आहात आणि जसा हा कार्यक्रम संपे आपल्या मुलाखतींना सुरुवात होईल, मैं लोडा सबको बताना चाहता हूँ कि 13 जनवरी दिबा पाटील साहब इनकी जन्मतिथि जयंती
उस दिन भी हमने यहीं पे इसी कार्यक्रम का आयोजन किया था और इसकी वजह से उस कार्यक्रम में भी लगभग 325 लोगों को 13 जनवरी को उस वक्त भी यहाँ पर जॉब मिले थे। तो मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ और जो हमारे सहयोगी MLA महेश पाटिल जी, इन्होंने जो मांग रखी है कि यहाँ पर अगर एयरपोर्ट बनेगा तो एयरपोर्ट रिलेटेड कई सारे जॉब्स यहाँ पर आएंगे, ये जॉब्स भी हमारे यहाँ के युवाओं को मिले तो उनको एयरपोर्ट रिलेटेड जो जॉब्स हैं उनका ट्रेनिंग और उनसे रिलेटेड स्किल्स उनको दिए जाए, इसकी व्यवस्था आपके माध्यम से हो। मैं फिर एक बार आपका बहुत बहुत स्वागत करता हूँ आई या कार्यक्रम उपस्थित रहने बदल अपना सर्वंस देखे मनापासन स्वागत करता हूँ। तो जय हिंद, जय भारत। दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा म्हणून या ठिकाणी आयोजित केला आहे, आपण सारेजण त्याची वाट पाहता। माझ्या पूर्ववर्त्यांनी आपल्या समोर विस्ताराने सगळी माहिती दिली आहे। मी आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की आपल्याला या रोजगार मेळाव्यातून निश्चित नोकरी मिळेल, जी नोकरी मिळेल त्या नोकरीमध्ये मनापासून काम करावं आणि त्याच्या ठिकाणी आपलं